विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये याकरिता गेल्या अनेक वर्षापासून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील पालेखुर्द, देवीचा पाडा, पडखे आणि पापडीचा पाडा येथे मंडळाच्या वतीने वया वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते वयांचे वाटप करण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ गेल्या 3 दशकांपासून विविध क्षेत्रात विविध कार्य सुरू आहेत. त्यानुसार मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील पालेखुर्द, देवीचा पाडा, पडखे, पापडीचा पाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पापडीचा पाडा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, माजी उपसरपंच जगदीश घरत, भाजप नेते कैलास घरत, सुभाष गायकर, विशाल घरत, देवीचा पाडा येथे अशोक साळुंखे, रामदास फडके, काळूराम फडके, जोमा पाटील, सुदेश फडके, विजय पाटील, काजल्या पाटील, पालेखुर्द येथे दिनेश खानावकर, युवा नेते महेश पाटील, श्रीनाथ पाटील, पालेखुर्द येथे युवा नेते बाळाराम दाभणे, श्रीनाथ पाटील, जयेश दुर्गे, निशांत साठे, पडघर येथे भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, कृष्णा पाटील, भरत फराळ, गजानन पाटील, केटी भोईर, पवन भोईर, विद्यानंद पाटील, अमित पाटील, कुणाल पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आपण या वयांचं वाटप केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे, वया तुम्हाला दिल्या का तुम्ही काय करणार आहात, वयांवर काय करणार, तुम्ही अभ्यास करणार, निबंध लिहाल, गणित काळ सोडवणार, बरोबर आहे. असं वया दिल्या त्यांच्या माध्यमातून आपण घरी चांगला अभ्यास करा, शाळेमध्ये चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्कानं पास व्हा अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तानं तुम्हाला देतो. कारण तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये भरपूर लोक श्रीमंत आहेत. कोणतं कोण आपल्याला कोण देत नाही, पण तो रामशेठ ठाकूर श्रीमंत आहेत. पण त्यांचं लक्ष आपल्या सर्वसामान्य मुलांकडं, सर्वसामान्य जनतेकडं असतं आणि म्हणून ते अशा प्रत्येक शाळेमध्ये ही गरजू मुलं आहेत. आता गरजू तर मागे गेला, आता आम्ही सर्व मुलांना वया वाटप करायला लागलेलो आहोत आणि म्हणून त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा. आमदार प्रशांत ठाकूर आपले या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या सर्व सुविधा सर्वांना देण्याचा प्रयत्न असतो. आणि मग 5 तारखेच्या 5 ऑगस्टला आमदार साहेबांचा वाढदिवसानिमित्त आपण भलं मोठं महाआरोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करतो आणि मग त्या ठिकाणी सर्वांना कुणाला चष्मा असेल, कुणाला कानाची मशीन असेल, कुणाचं डोळ्याचं ऑपरेशन असेल, कुठचं आणि कशाचं ऑपरेशन असेल, अशा सर्व प्रकारच्या रोगांवर त्या ठिकाणी निदान करून त्यांना गोळ्या, औषधं किंवा ऑपरेशन करण्याचं काम या मंडळातर्फे करण्यात येतं. आणि म्हणून आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा की मोठं झाल्यानंतर आपला जर गरीब परिस्थिती असेल किंवा तो चांगला हुशार विद्यार्थी असेल अभ्यास करून, तर त्यांनी जर पुढं पुढं शिकायला जायचं असेल तर त्या माध्यमातून सुद्धा आमच्या ठाकूर साहेबांनी या मंडळातर्फे भरपूर मदत केलेली आहे. आपण सुद्धा या योजनेचा लाभ घ्या असं मला वाटतं. मगाशी मुख्याध्यापकांनी सांगितलं की आमच्या पट वाढत चाललं आहे जिल्हा परिषदेमध्ये. मला वाटते पहिलीच शाळा अशी असेल मी बघतो तिच्यामध्ये पट वाढत चाललं आहे. बहुतेक शाळांमध्ये आता इंग्रजी माध्यमाचा वेळ लागले आहे. बहुतेक वडील आपल्या आई वडील मुलाला मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे पाठवतात, पण तो मला वाटते इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजेच. इंग्रजी माणसाला येणं आता गरजेचंच झालेलं आहे, पण मराठी माध्यमातून शिकलेली माणसं पूर्वा भरपूर मोठी झालेली आहे. आता सगळी आम्ही मंडळी पहिली जुनी मंडळी आहोत, सर्व जिल्हा परिषद शाळांमधून शिकूनच मोठी झालेली आहे. आणि म्हणून आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो म्हणजे कमीपणा आहे असं नका समजू. आपण जिल्हा परिषद शाळा खरी महत्त्वाची शाळा ही जिल्हा परिषद आहे, परंतु सरांनी आणि त्यांच्या पालकांनी
या मुलांवर चांगले लक्ष देणं गरजेचं आहे का विद्यार्थ्यांनी? आज आम्ही जवळपास सर्वच पर्वत तालुक्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्फत हा वाया बटापाचा कार्यक्रम घेत आहोत. आज आम्ही आजच सकाळी पाळेकुर्ग तसेच पडके देवीचा वाडा या ठिकाणी वाया वाटप करून आलो आहोत. या वाया वाटप करण्याचा रामशेठ ठाकूर यांचा एकच उद्देश आहे की जे शैक्षणिक प्रगतीसाठी लागणारे साहित्य आहे, वही आणि पुस्तक या माध्यम जास्त मान्यत होतं, तर ह्या वयाच्या मार्फत आपण वयाच्या मार्फत गोर आणि गरीब विद्यार्थी, गरजू विद्यार्थी कोणी वंचित राहू नये म्हणून हा त्यांचा एक याच्या मागचा उपक्रम आहे. तर मी पनवेल तालुका बोललो पहिल्यांदा, पण पनवेल तालुका नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास या वयांचं वाटप केलं जातं. आपण या वयांचा वापर कशासाठी करतात? अभ्यास करण्यासाठी, लिहिण्यासाठी, म्हणजे लिहिताना अभ्यास करता सर्वजण. आता मी माझा विषय सांगतो तुम्हाला. जेव्हा मी चौथीला होतो ना, त्यावेळी रामशेठ ठाकूर साहेबांनी ह्या वया बनवण्याचा कार्यक्रम चालू केले. मी देखील ह्या वया रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून घेतले आहेत आणि हा शिक्षण करून पुढे गेलो. मित्रांनो, आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला रामशेठ ठाकूर साहेबांसारखा या पनवेल तालुक्याला, या रायगड जिल्ह्याला एक नेता मिळाला. आणि आपल्याला दुसरं भाग्य म्हणजे आपले सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे आपल्याला आमदार म्हणून पनवेल तालुक्याला लाभलेले आहे. आणि या पनवेल तालुक्यामध्ये आपले सन्माननीय खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून झाल्यानंतर गेली 27 वर्ष सातत्यानं या वयावाटपाचा कार्यक्रम संपूर्ण पनवेल तालुक्याची एकही शाळा नसेल किंवा उरण तालुक्याची एकही शाळा नसेल की तिथे आपल्या या मंडळाच्या माध्यमातून वयावाटप होत नाही. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की आपण रामशेठ ठाकूर साहेबांच्या या वयावाटपाच्या कार्यक्रमासाठी आज आम्हाला बोलवलं. आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत. रामशेठ ठाकूर साहेबांचे किती करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेला आम्ही शाळा शिकत होतो ना, त्यावेळेला आम्हाला 5वीपर्यंत पाटी असायची. ती पाटी कधीतरी असं शाळेमध्ये जाताना येताना फुटायची, ते कापड असायचं, त्याच्यावर आम्ही शाळा जायचो. नंतर आम्हाला ती पात्र्याची पाटी फुटते म्हणून आम्हाला पात्र्याची पाटी द्यायला लागली घरची मंडळी. पण ती पात्र्याची पाटी अशी असायची की शेवटपर्यंत आम्ही ते लिहिताच येत नव्हते. मग कधीतरी थुंकी लावायची, मग तिथे कुठेतरी ते अक्षर त्या पाटीवर म्हणतायची. ही परिस्थिती आमची होती. परंतु आपण भाग्यवान आहोत, आपल्याला रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला वयावर मिळतात. त्या वयांचा चांगला उपयोग करून आपण अभ्यास करावा, चांगलं शिक्षण घ्यावं, आपल्या या शाळेचं व आपल्या गावाचं नाव लौकिक करावं. आपण सर्वांना या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.